नमस्कार मित्रमैत्रिणीम महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाचा कल काय लागतो आहे तुम्ही सगळेजण मला असं वाटतं बघत असालच याच्यावरून एक लक्षात येत आहे की महायुतीचं सरकार आता बनणार आहे आणि महायुतीच्या ज्या जा जागा दाखवल्या जात आहेत म्हणजे जो कल दाखवला जातो आहे तो इतका आहे की मला असं वाटतं की याच्या आधी कधीही महाराष्ट्रामध्ये एका कुठल्या तरी गटाकडे असे दोनशे बावीस दोनशे पंचवीसपर्यंत जागा दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी गेलेल्या असतील असं मला तरी नाही वाटत मे बी तो खूप आधीचा काळ असेल जेव्हा फक्त काँग्रेस हा एकच पक्ष सगळीकडे होता मेजॉरिटीने मोठा पॉप्युलर या अर्थाने पण आज जे काही दिसलं ते मला असं वाटतं की मीच नाही तर महाराष्ट्रातली जी सगळी सुज्ञ जनता आहे इवन भाजपचे जे कार्यकर्ते आहे त्यांनासुद्धा विश्वास बसत नाही आहे की हे काय आहे इतके कसे काय आकडे दिसू शकतात एका पक्षाकडे आणि त्यामुळे निश्चितच हा जो काही निकाल आहे तो मला वाटत नाही की हा निकाल आहे मला असं वाटतं की हे फक्त आकडे आहेत जे की मॅनिप्युलेट केले गेलेले आहेत कारण की मी गेल्या दोन तीन महिन्यापासून जे इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे येतात की नाही तुम्ही युट्यूबवर बघत असाल एखादी पोस्ट असते तिथे दिलेलं असतं तुम्हाला काय वाटतं सत्तेमध्ये कोण येईल महाविकास आघाडी एक पर्याय असतो महायुती एक पर्याय असतो तिसरी आघाडी पर्याय असतो अजून काहीतरी असतं याच्यापैकी सिलेक्ट करा तर महाविकास आघाडी सिलेक्ट करणारे साठ टक्के ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के अशा प्रकारच्या टक्केवारीमध्ये तुम्ही इथेही बघायला लागल्यास हे जुने सर्व आहे कालचे परवाचे आठ दिवसाआधीचे आज सकाळचे नि नी, कल निवडणुकीचा कल सुरू व्हायच्या आधीचे म्हणजे इंटरनेटवर सगळीकडे मला कुठेही असं दिसलं नाही इवन पी माझाच्या पोस्टमध्ये सुद्धा असं दिसलं नाही की महायुतीच्या बाजूने लोकांनी मत दिलं नव्हतं दिलं लोकांनी इंटरनेटवर मत इंटरनेटवर लोक जी व्यक्त करत होते ते महाविकास आघाडीच्या बाजूने व्यक्त करत होते याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेचा जो काही मूड होता एक मॅक्सिमम म्हणूया पूर्ण नाही जनतेचा मूड हा मे महाविकास आघाडीच्या बाजूने होता भाजपच्या विरोधात मूड होता हे दिसत असतं असं होतं आणि ते मध्ये बटन दाबतानासुद्धा झालं मात्र बटन दबल्याच्या नंतर नेमकं काय तिकडे साईन गेलं कुठलं चिन्ह तिकडे उमटलं हे आपल्याला माहिती नाही आणि आता नवीन नवीन व्हिडिओ यायला लागलेले आहेत की ते मतदान केंद्राच्या बाहेर अशा प्रकारे गाड्यांमध्ये मशीन सापडल्या हे काय आहे हे दूर असलेलं मतदान केंद्रामध्ये असलेलं ई व्ही एम मशीन हॅक करता करण्याचे प्रयत्न आहेत हे आणि ते केलंही जाऊ शकतं असंही म्हणतात आणि ते केलं असणार आहे असंही म्हणतात त्याच्यामुळे मला खरोखर या ई व्ही एम नावाच्या मशीनवर विश्वास नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला जर खरा रिझल्ट बघायचा असेल की ऍक्च्युली लोकांना काय हवं आहे तर बॅलेट पेपरवरच ते कळेल आणि त्यामुळे आपण प्रत्येक नागरिकांनी आजपासून हे ठरवलं पाहिजे की आपण ई व्ही एम नको आपल्याला कुठलंही मतदान ईव्हीएमवर नको आहे भले याच्यानंतर मतदान घेतल्याच्या नंतर ते कोणत्याही बाजूने लागू दे मात्र आपल्याला वेगळ्या पद्धतीने मतदान घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे तो एलॉन मस्क इतका मोठा जगातला सगळ्यात मोठा टेक्नोक्रॅट आहे आपले ते मिशन तिकडे पाठवतो मंगळावर यान पाठवतो असा एलन मस्क तो म्हणतो की ई व्ही एम हे हॅक होऊ शकतं सुद्धा इलेक्शन्स ई व्ही एमवर झालेले नाही आहेत बॅलेट पेपरवर झालेले आहे इतका मोठा टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स असलेला देश अजूनही बटन दाबून इलेक्शन घेत नाही पेपरवर घेतं का विश्वास नाही आहे हॅक होऊ शकतं असं त्यांचंच म्हणणं आहे आणि त्यामुळे आज जे काही आपल्याला चित्र दिसतंय हे जे काही आकडे दिसत आहेत ते खरोखर मला मान्य नाही आहे पटणारे नाही आहे जनतेचा तो मूड नाही आहे आज जर मी पाहिलं ना गाव मा आमचं गाव गावामध्ये सुनसान आहे स्मशान आहे कुणालाही नको होतं असं हार जो काही आज रिझल्ट लागलेला आहे पण आता आपण काहीच करू शकत नाही कारण की आपण जे काही करायचं होतं ते याच्या आधीच करायला पाहिजे होतं काही लोक म्हणतील मग हे जे पन्नास जागा दाखवत आहेत महाविकास आघाडीच्या पुढे आहेत तेवढ्या तर लाजेक हातात दाखवाच लागतील ना शंभर टक्के यांच्यात दाखवल्या तर मग कसं लोक तर शंभर टक्के डाऊट घेतील तुमचा डाऊट काढायसाठीच ते असतात अरे मग यांना दिलेत की नाही बघा बरं हे कसे जिंकले पन्नास लोक मी तर म्हणते पन्नास तरी कशाला दाखवतात पन्नासांनी पण सत्तेमध्ये बसून राजीनामा द्यावा सरळ अशा प्रकारे हे जे काही आहे हे खरोखर आपण मान्य करू नये आणि हा रिझल्टही मला मान्य नाही पण मग आता आपण काय करू शकतो आपल्यापैकी मला माहिती आहे की आपले माझे दर्शक जे आहेत आपण नेहमी बोलत असतो तुम्ही कमेंट करत असतात आपल्याला खूप होप होती आपल्याला वाटत होतं महाविकास आघाडीचं सा सरकार आलं पाहिजे महायुतीने गेल्या पाच सहा वर्षामध्ये जे काही केलं फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा जे काय झालं त्याच्यावर जनता नाखुश होती बेजार झालेली होती शेतकरी बेजार आहे बेरोजगार लोक परेशान आहेत अशी सगळी हालत असताना सगळ्यांना वाटत होती की सत्ता बदलावी आणि काहीतरी बदल व्हावा वेगळे लोक यावे तर असं काही होताना दिसत नाही आता हेच कळते की तेच परत गद्दार लोकं सत्तेवर बसणार आणि तीच त्यांची खोटी बडबड आपल्याला ऐकावी लागणार कारण ते खोटंच बोललेले आहेत म्हणून मी म्हणते आता होप करूये की ते खोटं बोलणार नाही बोलले नाही पाहिजे अशी अपेक्षा करूया आपण ते होणार आहे मग आता काय करू शकतो आपण मला असं वाटतं की खचून जाणं हा काय त्याच्यावरचा पर्याय नाही आहे म्हणजे वाईट वाटूच वाट शकतं प्रत्येकाला आपल्याला वाईट वाटतं वाट मलाही खूप जास्त वाईट वाटलेलं आहे पण नंतर पुढे काय ह्याच्यानंतर काय आपण जर खचून जाऊन शांत बसलो आणि म्हणलं की जाऊ दे मला काहीच करायचं नाही तर ते, 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 ते जे काही नैराश्य आहे ते वाढत जातं ते नैराश्य कमी करायचं असेल किंवा ते जे काही आपल्याला एक आलेलं आहे की अरे हे नव्हतं व्हायला पाहिजे त्याच्यातून बाहेर पडायचा एकच उपाय आहे की जे आपल्याला खरं म्हणून पटलेलं आहे ते लोकांना समजावून सांगणं लोकांमध्ये उतरणं जास्त जोमाने काम करणं कारण की आपल्याला जे काही काम करायचं आहे जे मला पटतंय मला जे काही बरोबर वाटतंय ते आपल्याला या या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे विचार केलेला होता की आपलं राज्य कसं असावं काय प्रकारची इथली राज्यव्यवस्था असावी इथले शासनकर्ते कसे जनतेच्या हिताचा विचार करणारे असावेत खरं बोलणारे असावेत त्यांना जनतेप्रती खरीखुरी तळमळ असावी अशा प्रकारचे राज्यकर्ते असावे शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांनी शाहूंनी असं स्वप्न पाहिलं होतं की राज्यकर्ते हे लोकाभिमुख असतील सगळ्यात शेवटचा जो व्यक्ती असेल त्याचा विचार करणार असेल असं असे स्वप्न पाहिले होते, होते। आणि आज जे काही दिसतंय ते वेगळं आहे पण म्हणून आपण थांबू नये मला असं वाटतं की एक दिवस नक्कीच येणार आहे आणि दिवस बदलत असतात हा काय काळ परमनंट राहणारा नाही आहे महाराष्ट्रावर याच्या आधी पण अनेक वेगवेगळ्या सत्ताधीशांनी सत्ता गाजवलेल्या आहे दमनकारी सत्ता पण होऊन गेलेल्या आहेत कल्याणकारी सत्ता होऊन गेल्या परत दमनकारी सत्ता होऊन गेल्या या सत्ता बदलत कशा गेल्या तर त्या काळामध्येही काही लोक होते जे जागृत होते आणि त्यांनी जनजागृती केली त्यांनी प्रयत्न केले त्यांनी जे खरं आहे जे खरं म्हणून आपल्याला पटलेलं आहे जे जनतेच्या हिताचं आहे ते, ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अविरत ते काम करत राहिले आणि म्हणून काळ जो आहे तो बदलत गेला सत्ता बदलत गेली मला असं वाटतं की आता आपली जबाबदारी वाढलेली आहे ज्यांना म्हणून या गोष्टीची समज आहे की ही जी काही सत्ता आता येऊ पाहते आहे महाराष्ट्रामध्ये यांनी जे काही चुकीचे कामं केलेले आहेत आणि ते पुढे अजूनही करतील कारण अदानीला इतकी मोठी जमीन दिलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे महागाई वाढवलेली आहे मराठी शाळा बंद पडत आहेत कितीतरी अगणित गोष्टी मोजता येतील दिलेली वचनं त्यांनी पूर्णच केलेली नाही आहेत या सगळ्या गोष्टी या लोकांनी पाळल्या नाही आणि तेच आपल्याला जनतेला खऱ्याखुऱ्या यांनी सांगावं लागणार आहे हे किती घातक लोक आहेत कारण आधीही कमिटमेंट पूर्ण नाही केल्या म्हणजे याच्या नंतरही करणार नाही त्याच्यानंतरही करणार नाही ते, ते फक्त आपलंच पाहणार आहेत आणि शोषण होणार आहे सामान्य जनतेचं सा। त्याच्यामुळे या सामान्य जनतेला आपल्याला खरोखर घरोघरी जाऊन प्रत्यक्षात भेटून सांगावं लागणार आहे माझा अनुभव आहे की जेव्हा आपण प्रत्यक्षात भेटून सांगतो किंवा एखाद्या व्यक्ती प्रत्यक्षात वन टू वन इंटरॅक्ट करतो त्याचा जास्त परिणाम होतो म्हणजे जसं मी आता युट्यूबवर बोलते अनेक लोकांना ते कळतं लोक तिथेही व्यक्त होत असतात मात्र मला जे काही अनुभव आले लोकांनी शेअर केलं की जसं की कालच मतदान झाल्याच्या नंतर आमच्या गावातलं एक अत्यंत एक काय म्हणूया काम करणारा मजूर शेतमजूर झोपडीमध्ये राहणार मला जाता जाता तो दिसला आणि मी त्यांना म्हटलं की काय कसं होतं ते म्हणले ते तुम्ही सांगितलं होतं ना म्हणून मी तुतारीलाच मतदान केलेलं आहे आणि नाहीतर आमच्या घरचे आम इकडचे सगळे लोकांनी कमळाला मतदान केलं पण तुम्ही सांगितलं ना तर मला असं वाटलं की नाही एवढी शिकलेली आपली बाई आपल्याला सांगते तर ते तिने काहीतरी विचार करूनच सांगितलं असेल असं तो माणूस म्हटला तेव्हा मला कळलं की अरे हो जेव्हा आपण प्रत्यक्षात बोलतो प्रत्यक्षात समजावून सांगतो वन टू वन डोळ्यात डोळे घालून बोलतो रिअलमध्ये तेव्हा खरोखर परिणाम होतो तो लॉंग टर्मचा परिणाम होतो आणि मला असं वाटतं म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आता आपल्याला खरोखर प्रयत्न करावे लागणार आहेत रस्त्यावर उतरावं लागणार आहे शनिवार रविवार लोकांना भेटावं लागणार आहे समजून सांगावं लागणार आहे हे। हे सांगाव की या राज्यासाठी काय बरोबर आहे मी कुठल्याही पक्षाचा विचार नाही आहे मात्र काय बरोबर आहे हे तर जनतेला पहिले कळलं पाहिजे कारण जेव्हा त्यांना एकदा जर कळलं ना की काय बरोबर आहे शाहूंचे विचार काय आहे आंबेडकरांचे विचार काय आहेत हे जेव्हा त्यांना कळेल ना तेव्हा त्यांना सांगावं नाही लागणार की या मायुतीच्या बाजूने भाजपच्या बाजूने मतदान करून असं सांगावं नाही लागणार त्यांचं आपोआपच मन तयार होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ही वेळ आलेली आहे आणि काही काय म्हणूया निराशेत आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे आजच ठरवायला लागेल आपल्याला की आपल्याला परत जोमाने प्रयत्न करायचा आहे बिलकुल हताश होऊ नका कारण जे खरेखर कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी कधीही हताश व्हायचं नसतं बाकी इतर लोकांनी हताश झालेलं चालतं पण परंतु ज्यांना खरोखर तळमळ आहे काहीतरी करायची त्यांनी हताश नसतं व्हायचं थोडंफार वाईट वाटलं तेवढं वाटून घ्या थोडा वेळ घ्या मात्र परत मला असं वाटतं की जसं निरंजन सर म्हणतात की आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली तर खरोखर आपल्याला आता परत एकदा मशाली पेटवावं लागणार आहे आणि परत एकदा जोमाने उतरावं लागणार आहे हेच मला या सगळ्या निकालावरून कळतंय कारण की भयंकर घोळ घातलेले आहे आणि असंच जर चालत राहिलं आणि आपण खचत राहिलो शांत बसलो ना तर अंधारच आहे मग पुढे आणि मग तो जर अंधार आपल्याला नको असेल पुढच्या पिढ्यांसाठीचा तो अंधार आपल्याला नाहीसा करायचा असेल तर आपल्याला आजच प्रयत्न करावे लागणार असं मला वाटतं या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं मला व्हिडिओ करायला थोडा उशीर झालं मी म्हणलं होतं की आम्ही लाईव्ह करू परंतु सकाळपासून कर जे काही यायला लागलं त्यांनी खरोखर थोडं वाईट वाटलं मग असं वाटलं की नाही थोडं ठीक आहे थोड्या वेळाने करू आणि खरोखर कर, म्हणजे तो एक फेज होती सकाळची पण पर आता परत मला असं वाटतं की नाही बस झाला आता दोन तीन तास वाईट वाटून घेतलं आता बघू पुढे काय करता येईल हे सगळं आहे तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे कुठे कमी पडले महाविकास आघाडी काय प्रयत्न करायला पाहिजे होते ह्याच्यात काही बदल करता आला असता का किंवा मशीनमध्येच प्रॉब्लेम असल्यामुळे याचा लोकांना दोष देण्यात काहीच फायदा नाही काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला वाईट वाटत असेल मी तुमच्यासोबत आहे आणि मी सोबत सो असणार आहे मी रोज व्हिडिओ बनवत असणार आहे आपण शेअर करत असणारच आहोत आपल्याला काय वाटतं ते था थांबते धन्यवाद